काय म्हणतात सगळं सर? व्हेरी व्हेरी गुड पत प्लेन या तुमची मस्त या बसा. थँक्यू सर. बोला ना. मस्त गाडी तुमची काही हा आपली. तुम्हाला नाही वाटत की टू व्हीलरवरून तुम्हाला फोर व्हीलरवर स्विच व्हायला पाहिजे? इच्छा माझी तीच आता फोर व्हीलर घेत चालली माझं, पण पैसे नाहीत ना. तुमचं नाव काय? विकास. विकासजी आता तुम्ही या टू व्हीलरवरून फोर व्हीलरमध्ये लवकरात लवकर येऊ शकता. माझ्याकडे स्कीम आहे. काय स्कीम? तुम्ही नेटवर्क मार्केटिंग जॉईन करा आणि विद इन 6 महिन्याच्या तुमच्या दारापुढं बी एम डब्ल्यू गाडी असेल. काय म्हणतात? बी एम डब्ल्यू डायरेक्ट. यस. 6 महिने फक्त तुम्हाला मेहनत करायची. काय काय करावं लागेल सांगा. मेहनत करून आपण किती महिने? तुम्हाला फक्त तुमच्या खाली 2 माणसं जोडायची आणि त्यांचा त्यांना प्लॅन सांगायचा आणि फॉलो करायचा. फॉलो करता तुम्हाला मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. आणि तुमची तुमची दाढी ती दाढी अशी उभायची आत तुमच्या दारापुढं जर विमानाची गाडी नाही उभं केली आणि नाव माझं बदलून ठेवलं. काय करावं लागतं तसं काय? तुम्हाला फक्त मेहनत करायची, 2 महिने जोडायचे आणि एक काम करा, तुमची जॉईनिंग आजच्याच करा. तुम्ही आज जॉईनिंग केली तर तुम्हाला तात्काळमध्ये 2.5 मीटर कपडा भेटेल, चड्डी मिळेल. तर त्यावर फॉर्म द्या ना, मी भरतो लगेच. 10,000 रुपये तुम्हाला भरावं लागतील. काय 10,000? कधी भरायची? लगेच आत्ता भरायची, जॉईनिंग करायची. मी आत्ता रेंट द्यायला पैसे नाहीत. मालकाने मला म्हणला जा पैसे घेऊन या, तुम्हाला 10,000 देऊ का? विकासजी मला सांगा, तुम्ही एखादा धंदा काढवा 2 लाख रुपये भरून ते चलन नाही चलन ह्याची गॅरंटी आहे का? या 10,000 रुपयामध्ये तुम्हाला घर बसल्या तुम्ही पैसे देऊ शकता. 10,000 तुम्हाला आम्ही सामान द्यायला ना लगेच. शॅम्पू 10,000 पैसे पाहिजे आमची सोन्याची. हो, विकून टाका. आपल्या 10 मिनिटं तुमच्या हातून येणार. विकायची ह्या बोटात, 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 ह्या बोटात 10 बोटात 10 अंगठ्या गळ्यामध्ये अशा टप्पू साकड्या त्या घेऊन तुम्ही हिंडता ना. वाट आई वडील तुमचे म्हणते की आज माझा पोरगा वाया गेले नाही, माझा आज पोरगा लेटर पोरगाणीमध्ये सक्सेस झालेला. तिथलं घरात येऊ द्यायला पाहिजे मला. पुन्हा घरात महाकून देतील ना. अहो तुम्ही भाऊ कुठं? पुन्हा मी 6 महिने. टेन्शन घ्यायचं नाही, डोकं शांत ठेवा. ती अंगठी विकायची आणि 10 अंगठ्या करायच्या. घरी गेल्यावर असं असं दाखवायचं. वडील म्हणतील वा माझा पोरग आज तुझ्या पायावर उभा आहे. लवकरात लवकर ही अंगठी विकत. कुठं आहे तिथे दुकान? हो दुकान आहे तिथे. मध्ये काय येतं? कोणाचं दुकान आहे तिथं आहे का? हो भेटूया. मी आहे ना. तुम्ही टेन्शन घ्या मला. तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. आज मी बघा आज 6 महिने तुमच्यासारखाच होतो. मी घाबरत होतो. आमची विधी गुण होईल. मी तुम्ही कसं काय असेल? तुम्ही तुमचं कुठं बी एम डब्ल्यू तुमचं कसं काय दिसा? मी जमिनीशी जुळलेला माणूस आहे ना. मी ते काय केलं आहे, बी एम डब्ल्यू घरी ठेवली. आता मी सोबत आणली लोकांना काय वाटतं खोटं वाटतं नाही. मी जमिनीशी जोडलेला माणूस आहे. मी साधं राणी म्हणे मला त्याच्यामुळं तुमच्याला दाखवायच ना लोकांना माझ्याकडे काय असलं होईल काय माझं. अहो तुम्ही आपल्या गाड्यात ना पूर्ण काय तुमच्या दारा पण लागतील. 10 गाड्या 6 महिने. हां ते माणसं कुठं आणू दोन? काय नाही, तुमचा एखादा भाऊ असेल हां त्याला जोडा. तुमची बहीण असली तर बहिणीने जोडा, नाही तर मग बहिणीच्या नावाने जोडा. दहाजीला मला तर करावं फक्त माझ्यासाठी. त्यांना बी 10,000 रुपये द्यावं लागतो. हा 6 महिने तुम्हाला चेक इन 1 लाख रुपये लागतो. जरा अवघड दिसायला लागतो. तुम्हाला जॉईन करायचं आहे अच्छा. आणि टिकून टाका आणि आपण आता लगेच विकूया. घरी काय सांगू? घरी सांगायचं मी बिझनेस करायला लागलो. आणि बिझनेस असा करायला लागलो की मी स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी बिझनेस करायला लागलो. वडिलांना म्हणायचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे जीवन. आणि त्यांना म्हणा तुमच्या आत्ताच्या आत्ताच तुम्ही तुमची नोकरी सोडा आणि घरी बसा. आतापर्यंत मी तुमच्या जीवा खाल्लं आहे, आता इथून पुढं तुम्ही माझ्या जीवावर बसून खाता नाही. ताकद येईल. होईल का एवढं? 100% होईल. लाव का घरी फोन? लावा बिंदास. व्हेरी व्हेरी गुड पर्सन आहे. कीप इट अप. ओके धन्यवाद सर. चला आपण येऊया. हॅलो.